जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांवर ही निवडणूक येऊन ठेपल्याने सर्वच पक्षांच्या सभा घेण्यास आता सुरुवात झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंपराळा हुडको परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुद्धा सभा घेतली आहे. यावेळी माजी मंत्री अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, हाजी गफ्फार मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लता मोरे आदींसह विलास पाटील हे उपस्थित होते. यावेळी नवाब मलिक यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढलेले पाहावयास मिळाले. जळगावच्या खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रवादीला निवडून द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले. देशाचं राजकारण जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. आप तुम समजते हो, समज समज को बड़े समज हो, जो समजता नाही व समजे मी ना समज आहे. ज्यांनी पक्ष बदलले त्यांना मतदान करू नका. जे निष्ठावान आहे, चारित्र्यवान आहे त्यांना मतदान करा. जे सेवाभावी आहेत त्यांना मतदान करा. आमचा बशीर भाई आहे, चांगला कार्यकर्ता आहे. आमचे मोरेताई चांगला कार्यकर्ता आहे. लताताई तुमच्या सोबत आता आरतीताई आहे. जितकी मतं तुम्हाला तितकी आरतीताईला जबाबदारी, जितकी मतं तुम्हाला मिळतील तितकी आरतीताईंना. हात वरून सांग, वर करून सांगा की जितकं मोरेताईंना मतदान देऊ तितकंच मतदान आम्ही आरतीताईंना देऊ. मला वाटतं ही विजय सभा आहे. हे चौघे कुठेतरी या सर्वसामान्य कुटुंबातली लोक आहे, तुमच्या सारखं घरामध्ये राहणारी लोक आहे. या भागातल्या लोकांची काय अडचणी त्यांना कळते. यापूर्वी या भागामध्ये पाणी टंचाई असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नाने इकडचं पाणी समस्या सुटल्या. पण जळगाव शहरामधून इथे येत असताना आम्ही पाहिलो की बाबा ठिकठिकाणी पाणी कुठेतरी तुमचे नाले व्यवस्थित बांधण्यात आले नाही. 2 किलोमीटरवर कुठेतरी आकाशवाणी चौकात गेलं तर वेगळा जळगाव दिसतो, इथे आल्यानंतर वेगळा जळगाव दिसतो. मुंबईमध्ये राहणारी मंडळी त्यांना वाटते जळगावाचा फार विकास झालेला आहे. पण इथे आल्यानंतर जळगावचा विकास झाला नाही हे स्पष्टपणे दिसून येते. महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे कुठेतरी दैनंदिन जी आपली समस्या आहे, पाण्याची समस्या असेल, गटाराची समस्या असेल, साफसफाईची समस्या असेल, स्वच्छता घराची समस्या असेल, लोकांची कुठेतरी रोगराई कमी करण्यासाठी आरोग्याची समस्या असेल, घन कचरा व्यवस्थापनाची समस्या असेल, प्राथमिक शिक्षण असेल, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना चालवायच्या असतील ते सगळं असेल. हे म्हणजे दैनंदिन समस्या हे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला सोडवतील.